नमस्कार, मी विनोद राठोड. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्याला एका महत्त्वाच्या घटकावरती चर्चा करायची आहे. तो महत्त्वाचा घटक आहे मराठी ग्रामर. मराठी ग्रामरचा विचार केला तर MPSC, सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी, तसेच महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा हा फार आणि फार महत्त्वाचा घटक आहे. मग त्या घटकावरती आपल्याला आज जे MCQ आहे, PYQ MCQ, म्हणजे जे काही झालेले प्रश्न आहेत त्यांच्यावरती आपण चर्चा करूया. भरपूर महत्त्वाच्या प्रश्नांवरती मी चर्चा करणार आहे आणि चर्चा करता करता भरपूर प्रश्न तुम्हाला मी त्याच्यामध्ये विचारणार आहे. त्याचे संपूर्ण उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, प्रचंड तुम्हाला याचा फायदा होईल. चला आता आपण सुरुवात करूया. बघा, इथे मराठी व्याकरण MCQ, मराठी व्याकरण MCQ होते आपल्याला चर्चा करायची आहे. आजचा पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न बघा, अक्षर म्हणजे टिंब, अक्षर म्हणजे टिंब. आता अक्षर म्हणजे काय, हा PSI ST AASO 1993 आलेला प्रश्न. आता मी प्रत्येक वेळेस सांगणार नाही, तुम्ही ते समजून घ्यायचं आहे. अक्षर म्हणजे काय, तर आवाजाच्या खुणा म्हणजे काय अक्षर. तर याचं उत्तर जे आहे ते काय आहे, 4 नंबरचं याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा पुढचं, शब्दाची जात ओळखा. आता इथे एक मिसमॅच झालेला आहे, शब्दाची जात मग कोणाची, तर बघा वात्सल्य या शब्दाची काय ओळखायची आहे, जात ओळखायची आहे. वात्सल्य शब्दाची जात ओळखायची. मग त्याची त्या शब्दाची जात काय आहे वात्सल्य, तर भाववाचक नाम आहे ते. कोणतं नाम, भाववाचक नाम. चला पुढे बघूया आपण. शेवटपर्यंत बघा, फार महत्त्वाचा प्रश्न आहे. बोलणे शब्दाची जात ओळखा, त्याचे बोलणे मनाला लागले. ओके, याची जात ओळखायला लावलेली आहे शब्दाची, बोलणे शब्दाची जात ओळखा. वाक्य आहे, त्याचे बोलणे मनाला लागले असं आहे. तर याचं आहे धातुसाधित नाम. मूळ धातू काय आहे, बोल. हे काय आहे, मूळ धातू आहे धातुसाधित नाम. त्याच्यापासून बोलणे बनलेलं आहे ते. पुढे चौथा प्रश्न बघू, शब्द प्रकार ओळखा, शब्दाची जात ओळखा. आपण शब्द प्रकार ओळखा, शब्दाची जात ओळखा. आपण नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम, सर्वनाम, असे 4 ऑप्शन आहे. आपण तुम्हाला माहिती असेल, आपण आणि स्वतः हे 2 शब्द जे आहे ते काय आहे, आत्मवाचक सर्वनाम आहे. आत्मवाचक सर्वनाम म्हणजे हा कोणता प्रकार आहे, सर्वनामाचा प्रकार आहे. आत्मवाचक सर्वनाम आहे आपण आणि स्वतः. कोणता प्रकार आहे हा, सर्वनामाचा. चला पुढचा प्रश्न बघूया, सर्वनामाचे मुख्य किती प्रकार आहेत असा प्रश्न आहे. सर्वनामाचे मुख्य म्हणजे सर्वनामाचे उपप्रकार किती आहे, सर्वनामाचे उपप्रकार. तर सर्वनामाचे उपप्रकार जे आहे ते 6 आहे सर्वनामाचे. आणि मराठी व्याकरणामध्ये मूळ सर्वनाम किती आहे, तर 9 मूळ सर्वनाम आहे. आता कमेंट बॉक्समध्ये ते मूळ 9 सर्वनाम कोणते कोणते आहे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला टाईप करून पाठवायचे आहे. मूळ सर्वनाम जसं तो, हा वगैरे वगैरे, असे 2 तर तुम्हाला मी सांगून दिलेले. चालेल, पुढचा प्रश्न, मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते, हा फार प्रसिद्ध प्रश्न आहे, भयानक प्रसिद्ध प्रश्न. आणि याच्यावरती नेहमी कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न सापडेल, मराठी लिपी कोणत्या पद्धतीने लिहिलं. मग इकडून लिहितो ना आपण अशा पद्धतीने, म्हणजे ही कोणती बाजू आहे, डावी बाजू, आणि ही बाजू आहे उजवी. म्हणजे डावीकडून उजवीकडे आपण ती लिहित असतो, डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने आपण मराठी म्हणजे कोणती, देवनागरी लिपी कशी लिहिली जाते, डावीकडून उजवीकडे देवनागरी लिपी लिहिली जाते. नेक्स्ट, क्ष आणि ज्ञ ही टिंब आहेत, गाळलेल्या जागी योग्य शब्द निवडा. क्ष आणि ज्ञ, हे जे क्ष आणि ज्ञ आहे हे काय आहे असं विचारलेलं आहे. क्ष आणि ज्ञ, मूलध्वनी, संयुक्त स्वर, तालव्य वर्ण, त्यानंतर संयुक्त व्यंजने. तर हे काय आहे, संयुक्त व्यंजन. आता यांची जी फोड असते बघा, क्ष आणि ज्ञ यांची फोड. आता याची फोड मी तुम्हाला इथे लिहून दाखवतो. क्षची फोड तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. द
न य अशी याची फोड आहे, चालेल, ज्ञाची. मग क्षची जी आहे ती फोड तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टाईप करून पाठवायचं आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न येत असतात. पुढचा प्रश्न आहे, अम आणि आहा यांना काय म्हणतात? फार सोपा आहे, अम आणि आहा यांना काय म्हणतात? तर यांना स्वरादी म्हणतात. अम आणि आहा यांना स्वरादी म्हणतात. मग आता तुम्ही मला सांगायचं आहे, आता सध्या 14 खडी आहे, मग 14 खडीमध्ये हे अम आणि आहा आहे की नाही, तो वेगळा पार्ट आहे, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट, अनुनासिके मुख्यत्वे कशाच्या सहाय्याने उच्चारली जातात? अनुनासिके, अनुनासिके म्हणजे काय? नाक, नाकातून जेव्हा उच्चार होत असतो त्याला आपण काय म्हणतो? अनुनासिके म्हणजे काय? नाक. बघा इथे 4 नंबरचा ऑप्शन असेल नाक. तर अनुनासिके मुख्यत्वे कशाच्या सहाय्याने उच्चारली जातात? तर नाकाच्या सहाय्याने मुख्यत्वे ते उच्चारली जातात. पुढचा प्रश्न बघूया, 10 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणता व्यंजन गट दंत्य या वर्गात मोडतो? दंत्य एकदम सोपा आहे, यांचा उच्चार करून बघायचा. उच्चार जीभ दाताला जिथे लागत असेल तो याचा पर्याय आहे. म्हणजे बघा, त थ द ध जीभ दाताला लागते का चेक करून घ्यायचं. त थ द ध 4 नंबरचा याचा ऑप्शन आहे दंत्य. त थ द ध दंत्य, चालेल. पुढचा 11 नंबर, व्यंजन कशाला म्हणतात? खालीलपैकी अचूक पर्याय ओळखा, व्यंजन कशाला म्हणतात? व्यंजन सगळ्यांना माहीत आहे, सोर, सोरादी, व्यंजने. व्यंजने किती आहे एकूण? एकूण व्यंजने आहे तुमचे 34 व्यंजन आहे. ज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो म्हणजेच काय? तर आपले जे ऑर्गन आहे तोंडातील एकमेकांना कुठे ना कुठे स्पर्श होत असतात, बस, क्लिअर, असा त्याचा अर्थ आहे. 4 नंबरचा आहे, ज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो व्यंजन त्याला म्हणतात. ड हे व्यंजन कोणत्या प्रकारचे आहे? आता आपण जे स्पर्श बघितलेले, एकूण 25 स्पर्श आहे, त्यापैकी हा प्रकार आहे त्याचा, कंठ, कंठ तालव्य, त्यानंतर मूर्धन्य, दंत्य. तर याचं योग्य ऑप्शन आहे कंठ. ड हे काय आहे? तर कंठ आहे. 13 नंबर, पुढचा प्रश्न. ड त्रण म यांना टिंब टिंब वर्ण म्हणतात, यांना टिंब टिंब वर्ण म्हणतात. स्वरादी, अनुनासिके, व्यंजने, स्वर, तर यांना म्हणतात अनुनासिके म्हणतात. काय म्हणतात? अनुनासिके. तुम्ही तो 25 स्पर्श जे व्यंजन आहे त्यांचा टेबल बघितलं तर तुम्हाला ते सापडतील. यांना काय म्हणतात? अनुनासिके. म्हणजे यांचा उच्चार कशातून होत असतो? नाकातून यांचा उच्चार हा होत असतो, नाकातून यांचा उच्चार हा होत असतो. पुढचं बघा, मूलध्वनीच्या यादीला पुढीलपैकी काय म्हणतात? मूलध्वनीच्या यादीला पुढीलपैकी काय म्हणतात? तर मूलध्वनी जे आहे त्यांच्या यादीला काय म्हणतात? तर वर्णमाला म्हणतात. काय म्हणतात? वर्णमाला त्यांना म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 15 नंबरचा, खारुताई मला बघून झटकन पळाली, झटकन शब्दातील क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळखा. ओके, क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळखा, झटकन. आता बघा झटकन, तर प्रकार दर्शक, अनुकरण दर्शक, निश्चय दर्शक, परिणाम दर्शक. तर याचं योग्य उत्तर आहे अनुकरण दर्शक. हे काय आहे? याचं योग्य उत्तर आहे अनुकरण दर्शक. पुढचा प्रश्न बघूया, भरपूर प्रश्नांवरती चर्चा करायची आहे, शेवटपर्यंत बघा. जेव्हा घाम गाळला जातो तेव्हाच खायला भाकरी मिळते, या क्रियाविशेषण वाक्याचा उपप्रकार ओळखा. ह्या क्रियाविशेषण वाक्याचा क्रिया उपप्रकार ओळखा. जेव्हा घाम गाळला जातो तेव्हाच भाकरी मिळते. तर जेव्हा तेव्हा, जेव्हा तेव्हा, तर याचा आहे कालदर्शक. काळ दाखवलेला आहे, काळ, कालदर्शक क्रियाविशेषण अवयवचा हा प्रकार येईल कालदर्शक, चालेल. नेक्स्ट वन, आणि आ हे 2 स्वर मराठी भाषेत कोणत्या भाषेत, कोणत्या मराठी भाषेत, कोणत्या भाषेतून आलेले आहे? तर हे जे 2 आहे हे 14 खडीमध्ये आहे. आधी 12 खडी होती, आता 2 मिक्स याच्यात केलेले आहे, 14 खडी आहे. हे इंग्रजीतून आलेलं आहे. कशातून? इंग्रजीतून. हे मराठीमध्ये आलेले आहेत, इंग्रजीतून मराठीमध्ये. पुढचा प्रश्न, ई ई ह्या स्वरांची उच्चारस्थाने लिहा,
ई ई जे आहे ह्या स्वरांची काय लिहा, उच्चारस्थाने लिहिण्यासाठी सांगितलेले. तर हे काय आहे ई ई? तर तालव्य आहे. काय आहे? तालव्य आहे. पुढचा प्रश्न 19 नंबरचा, ट ठ ड ढ न हे वर्ण टिंब काय आहेत? तर ऑप्शन आहे तालव्य, मूर्धन्य, दंत्य आणि ओष्ठ्य, असे ऑप्शन तुमच्या समोर आहे. तर हे काय आहे? ट ठ ड ढ न मूर्धन्य आहे. काय आहे? मूर्धन्य. पुढचा प्रश्न बघूया आपण. वर्णमाला फार महत्वाचा घटक असतो, शब्दांच्या जाती वर्णमाला. संयुक्त स्वर म्हणजे काय? संयुक्त स्वर, संयुक्त स्वर म्हणजे काय? आता याच्यामध्ये अर्थ दडलेला आहे संयुक्त. संयुक्त स्वर म्हणजे काय? दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले जे स्वर आहे त्यांना काय म्हणतात? संयुक्त स्वर म्हणतात. संयुक्त स्वर. वर्णमालेचा विचार केला तर स्वर, स्वराधी आणि त्यानंतर व्यंजने. स्वर 14, स्वराधी 2, व्यंजने 34. मग आता हे जे संयुक्त स्वर आहे, संयुक्त स्वर एकूण 4 संयुक्त स्वर आहे, 4. मग ते 4 संयुक्त स्वर जे आहे ते कोणते आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं आहे. 4 काय आहे? संयुक्त स्वर आहे. ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करून पाठवायचं आहे. चालेल, बघूया पुढे. खालील व्यंजन गटातील महाप्राण व्यंजनाचा गट ओळखा. खालील व्यंजन गटातील हा राज्यसेवेला आलेला काय आहे प्रश्न आहे, राज्यसेवा परीक्षा आलेला प्रश्न आहे. ख ग घ छ छ हे 2 नंबरचं ऑप्शन काय आहे? महाप्राण गटातील आहे 2 नंबरचं ऑप्शन. 22 नंबरचा प्रश्न बघा. मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजवले या वाक्यातील सांजवले या क्रियापदास काय म्हणतात? ओके, सांजवले या क्रियापदास काय म्हणतात? तर हे जे सांजवले आहे, मळमळते, उजाडले, हे काय आहे? तर भावकर्तुक क्रियापद आहे. भावकर्तुक क्रियापद आहे ते. 2024-14 आलेला तो प्रश्न आहे, भावकर्तुक क्रियापद. आपल्या मनातले भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय? आपले मनातले भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन काय? 2011 आलेला हा प्रश्न आहे. तर ते म्हणजे काय? भाषा. साहजिक आहे, भाषाने आपले मनातील विचार आपण व्यक्त करत असतो, लिहिण्याने आपले मनातील विचार आपण व्यक्त करत असतो. समजा ज्याला बोलता येत ना तो लिहून आपले विचार काय करत असतो? व्यक्त करत असतो. नेक्स्ट प्रश्न. पर्यायी उत्तरातून योग्य ते पर्यायाचं उत्तर शोधा. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. कारण बघा, क्लिष्ट स्वरूपाचे प्रश्न असे MPSC चे असतात. आहे सोपं परंतु सरळ सरळ तिथे दिलेले नसतात. तर याचे जे ऑप्शन आहे, भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात, भाषेमध्ये बदल होत जातात, भाषेच्या व्याकरणाच्या नियमांना मुरड घालावी लागत नाही, भाषेचा प्रवाह अखंड चालू नसतो. तर याचं योग्य ऑप्शन आहे 2 नंबर, भाषेमध्ये बदल होत जातात. साहजिक आहे, आपण आपली ही जी वर्णमाला आहे त्याच्यात पण बदल होत असतो, नेहमी भाषेमध्ये बदल हा होत असतो. पुढचा प्रश्न. मराठी भाषा लेखनासाठी टिंबटिंब लिपीचा वापर करतात. मराठी भाषा लेखनासाठी टिंबटिंब लिपीचा वापर करतात. अत्यावाज बघितला आपण, आपली कोणती लिपी आहे? देवनागिरी आपली लिपी आहे. देवनागिरी, देवनागिरी आपली लिपी आहे. पुढचा प्रश्न. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? वर्णमाला लिपी, देवनागिरी लिपी, त्यानंतर पुढचं आहे बाळबोध लिपी, आदर्श लिपी. तर याचं योग्य जे उत्तर आहे ते योग्य उत्तर आहे याचं 2 नंबर, ब आणि क. ब आणि क म्हणजे देवनागरी लिपीसुद्धा म्हणतात, तिला बाळबोध लिपीसुद्धा म्हणतात. हाही प्रश्न राज्यसेवेला येऊन गेलेला आहे. लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे? जी स्क्रिप्ट आहे त्याचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले? लेखन, लेखन शक्य झाले. कारण लिपी आल्यामुळे आपण काय करायला शिकलेलो आहे? लेखन. आता ही पण एक प्रकारे लिपीच आहे, आपण त्या माध्यमातून काय करतो? लेखन करतो. व्याकरण म्हणजे, व्याकरण म्हणजे काय? तर व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र.
म्हणजे काय? व्याकरण. महर्षी पतंजली यांनी व्याकरणाला काहीतरी म्हटलेलं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. महर्षी पतंजली यांनी व्याकरणाला काहीतरी म्हटलेलं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. हे तुम्हाला सापडलं नाही तर हे प्रश्न शोधा, मी मुद्दा म्हणून विचारतो आहे, ते लिहून पण देईल. पण तुमच्याही बुद्धीला चालना मिळायला पाहिजे, तुम्हालाही सर्च करण्याची सवय लागायला पाहिजे, हा याच्या मागचा उद्देश आहे. दोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक टिंबटिंब निर्माण होतो. दोन विजातीय स्वर एकत्र येऊन दोन येऊन टिंबटिंब निर्माण होत असतो तर संयुक्त स्वर. काय? संयुक्त स्वर. सजातीय स्वर विजातीय स्वर हा पण एक काय आहे? स्वरांचा प्रकार आहे. राम वनात जातो या वाक्यात एकूण मूलध्वनी किती आहे? राम वनात जातो या वाक्यात एकूण मूलध्वनी किती आहे? तर एकूण मूलध्वनी आहे याच्यामध्ये 14. एकूण मूलध्वनी किती आहे? 14. 4 नंबरचं ऑप्शन आहे त्याचं. मराठी भाषेत एकूण स्वर किती आहे? मराठी भाषेमध्ये एकूण स्वर किती आहे? किती आहे एकूण स्वर? तर मराठी भाषेमध्ये एकूण स्वर जे आहे ते आता 12 नसून 14 आहे. 12 नसून किती आहे? 14 आहे. बघा, तुम्हाला एक मी डायग्राम काढून देते इथे बघा. 14, 2 आणि 34 हे काय आहे? स्वर, स्वरादी आणि व्यंजन. स्वर, स्वरादी आणि व्यंजन. आणि आपण क्ष आणि ज्ञ बघितलेले होते. हे संयुक्त काय आहे? व्यंजने आहे. हे किती? 2. म्हणजे यांचं सगळ्यांचं तुम्ही काउंटिंग जर केलं तर हे 52 येतात. म्हणजे प्रश्न काय येतो? मराठीमध्ये एकूण वर्ण किती आहे? तर मराठीमध्ये एकूण वर्ण आहे तुमचे 52, असा प्रश्न याच्यामध्ये येत असतो. पुढचा प्रश्न. दंत तालव्य वर्ण असणाऱ्या शब्दाचा पर्याय ओळखा. दंत तालव्य असणारा पर्याय ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, चांदोबा. हे काय आहे? दंत तालव्य आहे चांदोबा. योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागी भरा. एकच व्यंजन दोनदा जोडले गेले तर त्यास टिंबटिंब असे म्हणतात. एकच व्यंजन दोनदा जोडले गेले तर त्यास टिंबटिंब असे म्हणतात. त्याला द्वित्त म्हणतात. बघा, 1 नंबरचा ऑप्शन आहे द्वित्त. काय म्हणतात त्याला? द्वित्त. खाली दिलेल्या नामाचा प्रकार ओळखा. लेखनी या नामाचा प्रकार ओळखायला सामान्य नाम, भाववाचक नाम, विशेष नाम आणि त्यानंतर आहे धर्मवाचक नाम. लेखणीचा पर्याय ओळखायला लावले तर सामान्य नाम. लेखणी काय आहे? सामान्य नाम. सामान्य नाम. पुढील पैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही? पुढील पैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही? तर भाववाचक नाम कोणता नाही विचारलेले. सुंदरता पण भाववाचक आहे, गुलाम पण भाववाचक नाम आहे, पाटील पण आहे. कोणता भाववाचक, सॉरी खाली कोणतं भाववाचक नाम आहे असं विचारले. सॉरी, सुंदरता नाही, गुलाम नाही, पाटील नाही. पाटीलकी हे भाववाचक नाम आहे. गुलामगिरी, पाटीलकी हे काय आहे? भाववाचक नाम आहे. विशेषणाचा प्रकार ओळखा काळा घोडा. विशेषणाचा प्रकार ओळखा काळा घोडा. तर काय आहे? गुण विशेषण आहे. गुण बघा, ब्लॅक किंवा पांढरा घोडा. हा फक्त घोडा सांगितलं काय आहे त्याच्यामध्ये, पण काळा घोडा, पांढरा घोडा, उंच घोडा काय आहे? विशेषण आहे. विशेष आहे काहीतरी, काहीतरी विशेष आहे. पुढचा प्रश्न. घरापुढे तुळस आहे या वाक्यातील घरापुढे हा कोणता शब्द प्रकार आहे? तर हा आहे शब्दयोगी अव्यय, म्हणजे शब्दाला जोडलेला आहे. घर, घराचं, घरचं काय झालंय? घरापुढे म्हणजे नामाला जोडून आलेले. कशाला? नामाला जोडून. मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं शब्दयोगी अव्यय नामाला जोडून येतात आणखी कशाला जोडून येतात. दोन असे शब्द आहेत त्याच्यामध्ये, ते सांगायचं मला. शब्दयोगी अव्यय नामाला जोडून येतात हे तुम्हाला मी इथे सांगितलं. मग आता आणखी कशाला जोडून येतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्यायचं आहे. याचं शोधा पुस्तकात सापडतं किंवा काहींना माहिती पण असेल. झाडाखाली मुले बसलेली आहेत या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? आत्ताच बघितलं आपण, सहज बघता येईल तुम्हाला. एकदम सहज आणि एकदम सहज तुम्हाला याचं उत्तर सांगता येईल. तर खाली काय याचं उत्तर? खाली, हे उत्तर तुम्हाला सांगायला नव्हतं पाहिजे मी. खाली काय आहे? झाड. झाड काय आहे? नाम. म्हणजे नामाला काय लागलेलं आहे? शब्दयोगी अव्यय इथे लागलेला आहे. आई रोज
देवाला जाऊन येते या वाक्यातील क्रियापद ओळखा. या वाक्यातील काय ओळखायला लावलेलं आहे? क्रियापद ओळखा. मुद्दामून सोपं प्रश्न विचारलेला आहे, क्रियापद काय आहे? येते. वाक्यातील अर्थ पूर्ण करण्यासाठी जो क्रियावाचक शब्द असतो त्याला काय म्हणतात? क्रियापद असे म्हणतात. आता क्रियापद नावाचं टॉपिक तर माहितीच आहे तुम्हाला, महत्त्वाचं टॉपिक आहे. मग क्रियापदाचे दोन मुख्य प्रकार आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचे. दोन मुख्य प्रकार आहे क्रियापदाचे, मुख्य दोन, ते इतर नाही, इतर प्रकार नाही. द्विकर्म क्रियापद, शक्य क्रियापद, प्रायोजक क्रियापद हे नाही, उभयविध क्रियापद हे इतर प्रकार आहे. क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाक्यातील कर्ता आणि कर्मा ओळखता येत नसेल त्यांच्यासाठी आपलं यूट्यूबला आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ बघा, म्हणजे वाक्यातील तुम्हाला कर्ता आणि क्रियापद ओळखता येईल. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या आहेत? बघा, मराठी भाषा तर देवनागरी लिपी आहेत, आणखी अशा कोणत्या भाषा आहेत की ज्या देवनागरी लिपी आहे? तर याच्यामध्ये मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत या सुद्धा काय आहे? देवनागरी लिपी आहे. मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत. विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे टिंब 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 होय. तर साधन म्हणजे काय? भाषा. तोच प्रश्न आहे, फक्त फिरवलेला त्याला. साधन म्हणजे काय? भाषा. लेखन नियमानुसार अयोग्य असलेले वाक्य ओळखून त्याचा अचूक पर्याय ओळखा. लेखन नियमानुसार म्हणजे व्याकरणदृष्ट्या अयोग्य वाक्य कोणतं आहे ते सांगितलेले इथे. अक्षर म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण होय. व्यंजनात स्वर मिळवून अक्षर बनते. अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय, हे अयोग्य आहे. कशाच्या दृष्टिकोनातून? तर लेखन नियमानुसार. मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात, बाकी सगळं काय आहे? योग्य आहे. तीन नंबरचा ऑप्शन याचा चुकीचा आहे. चुकी बरोबर सांगा, चुकी बरोबर सांगा. बघा इथे आता एक दोन तीन स्टेटमेंट दिलेले आहे. आपण जी लिपी वापरतो तिला बाळबोध लिपी ही म्हणतात, तिला बाळबोध लिपी ही म्हणतात. नंबर दोन आहे, देवनागरी लिपी उभ्या आडव्या तिरप्या गोलसर अशा रेषांनी बनवलेली असते. क, देवनागरी लेखनाच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. आता तिकडे ऑप्शन दिलेले बघा, फक्त क बरोबर, फक्त अ बरोबर, फक्त अचूक आणि फक्त ब बरोबर असे ऑप्शन तिथे दिलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, आपण जी लिपी हिला बाळबोध ही पण बरोबर आहे, चालेल. देवनागरी लिपी उभ्या आडव्या तिरप्या हे पण बरोबर आहे. देवनागरी लेखनाच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जाते तर हे चुकीचं आहे. आपण बघितलं डावीकडून उजवीकडे, हे चुकीचं, चालेल. मग तिथे आपण ऑप्शन शोधू काय काय आहे ते. याच्यामध्ये तर पहिला पर्याय आहे फक्त क चुकीचा, मग हा पर्याय याचा बरोबर आहे. आणि फक्त अ पण नाही फक्त, तर याचा आणि ब पण नाही, म्हणजे फक्त काय आहे? फक्त क चुकीचा आहे. अंडरस्टँड? तर अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे असतात. डीपमध्ये आणि डिटेलमध्ये अभ्यास पाहिजे असतो. वर्णाचा प्रकार ओळखा, ए आणि ऐ. बघा, मागे एक प्रश्न विचारलेला होता मी, मागे एक प्रश्न, त्या मागे एक प्रश्नाचं हे उत्तर आहे. ए आणि ऐ संयुक्त स्वर, ए ऐ ओ आणि औ हे काय आहे? संयुक्त स्वर आहे. मग संयुक्त स्वर का? तर हे कशापासून तरी बनलेले आहे, म्हणजे हे कशापासून बनलेलं आहे? अ अधिक ई ऑब्लिक ई, म्हणून हे संयुक्त स्वर आहे. अंडरस्टँड? हे बाकी तुम्ही आता शोधायचं आहे. मराठीत एकूण वर्ण टिंबटिंब आहेत. बघा मागेच उत्तर याचे मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे. मराठीत एकूण वर्ण आहे 52. किती आहे? 52. ते 52 कसे ते पण तुम्हाला मी एक्सप्लेन करून दाखवलं. वर्णाचा प्रकार ओळखा, वर्णाचा प्रकार ओळखा. ज, ज या वर्णाचा प्रकार ओळखा. तर काय आहे? च छ ज झ, च छ ज झ तालव्य, च छ ज झ तालव्य. य र ल व हे काय आहे? तर हे आहे अर्धस्वर, चार आहे अर्धस्वर. य र ल व महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 2014 प्रश्न आलेला आहे. य र ल व. पुढचा 48 नंबरचा प्रश्न आहे. खाली
खाली काही स्वर दिले आहेत त्यातील काही संयुक्त स्वर आहेत ते दाखविण्याची सोय पर्यायी उत्तरातून शोधा. संयुक्त स्वर आहे काही संयुक्त स्वर आत्ताच बघितलं आपण कोणते कोणते आहे ते. तर ओ आणि औ हे संयुक्त स्वर आहे. ओ आणि औ आत्ताच आपण चार संयुक्त स्वर बघितले. काही शब्दांच्या विशेषणाचा प्रकार ओळखा. काही शब्दांच्या विशेषणाचा प्रकार ओळखा. काही पक्षी आता काही पक्षीचा विशेषणाचं काय ओळखायला लावलेलं आहे प्रकार ओळखायला लावलेला आहे. काही पक्षी हो पण काही पक्षी म्हणजे किती पक्षी नाही माहिती ना. अनिश्चित संख्या विशेषण तिथे काही संख्या दिलेलं नाही. अनिश्चित संख्या विशेषण. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे. तू नोकरीस लागला म्हणजे माझी काळजी दूर होईल या वाक्यातील उभी अन्नव्य अवयवाचा प्रकार ओळखा. तर बघा तू नोकरीस लागला म्हणजे माझी काळजी दूर होईल. अजून नोकरी लागलेली नाही म्हणजे लागला तर नाही असे संकेतदर्शक उभी अन्नव्य अवयव संकेत आहे. अजून लागलेला आहे का नाही. ओके एक प्रश्न बाकी आहे. छी किती घाणेरडा आहेस तू या वाक्यातील केवल प्रयोग अवयवाचा प्रकार ओळखा. तर तिरस्कार केलेला काय केलेला आहे तिरस्कार दर्शक केलेला आहे. हा होता आजचा शेवटचा प्रश्न. तर मित्रांनो फार महत्त्वाचे MCQ प्लस PYQ आपण आज बघितलेले आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलेलं म्हणून नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आता एक शेवटचं MPSC सरळ सेवा 2024-25 फाउंडेशन आणि रेग्युलर बॅच आपली प्रवेश याच्यासाठी सुरू आहे. क्लासरूम बॅच आहे ही ऑफलाईन बॅच आहे. क्लासरूम ऑफलाईन बॅच 12वीनंतरच्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये आपण प्रवेश देत असतो. डिटेल माहितीसाठी प्रवेश घेण्यासाठी संपर्क क्रमांक दिलेला आहे. इथे संपर्क तुम्ही करू शकता. तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेल. त्यानुसार तुम्हाला आवडलं तर तुम्ही प्रवेश घेऊ शकता. तर स्पेशल ऑनलाईन बॅच ही नाही ही क्लासरूम आणि ऑफलाईन बॅच ही आहे. चालेल आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.